आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे. संजय राऊत, आदित्य ठाकरे देखील बैठकीला उपस्थित आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. दिल्लीतलं हॉटेल अशोकामध्ये ही बैठक सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात इंडिया आघाडीची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी देशभरातून नेते अशोक हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत. ही आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. प्रमोद, आपण बघतोय एकतर इंडिया आघाडीच्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, पण या बैठकीच्या आधी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे, काय अपडेट्स आहेत त्याचे? सुहास, इंडिया आघाडीच्या बैठकीला अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि त्या बैठकीसाठी अनेक महत्वाचे नेते जे आहेत ते पोहोचायला सुरू झालेले आहेत. साधारण जर आपण बघितलं तर 8 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते. काँग्रेसने या बैठकीचं आयोजन केलं आहे, त्यामुळे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा राहुल गांधी असतील ते देखील त्या ठिकाणी होते. पण 2:45 आसपास या तीनही नेत्यांमध्ये महत्वाची बैठक सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळते. ही बैठक इंडिया आघाडीची होणार आहे. त्या बैठकीच्या पूर्वी या नेत्यांची बैठक जी आहे ती हॉटेल अशोकामध्ये सुरू आहे आणि या बैठकीमध्ये हाच महत्वाचा मुद्दा आहे की नेमकं कोणत्या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये चर्चा करायची. प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर शीट शेअरिंगचा मुद्दा जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये प्रमुख असणार आहे, कारण आजच्याच बैठकीमध्ये या विषयावरती तोडगा निघला पाहिजे अशी अनेक महत्वाच्या नेत्यांची मागणी आहे. कारण अगदी काही महिन्यांवरती लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, पण त्यापूर्वी जर आपण बघितलं तर तयारी करण्यासाठी सर्व पक्षांना वेळ मिळावा म्हणून शीट शेअरिंग लवकरात लवकर करावं, सोबतच कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो देखील एक आखावा, या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि त्याच अनुषंगाने या महत्वाच्या नेत्यांमध्ये बैठकीपूर्वी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सोबतच आपण जर बघायला गेलो तर अनेक नेते जे आहेत ते काँग्रेसवरती नाराज असल्याचं मागच्या काही दिवसांपासून आपल्याला बघायला मिळत होतं, त्यामुळे बैठकीमध्ये त्या नेत्यांची कशा पद्धतीने समजूत काढायची हा देखील मुद्दा जो आहे तो या बैठकीमध्ये असू शकतो. प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, नितीश कुमार असतील, या प्रमुख नेत्यांच्या भूमिका ह्या होत्या की काँग्रेसनं ज्या पद्धतीनं 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुका नक्कीच आपण बघतोय प्रमोद, की काही नेते मात्र काँग्रेसच्या भूमिकेवर नाराज आहेत, पण आता या बैठकीमध्ये काय होत आहे बघणं महत्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल.